नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच.एम. कॉलेज कराड, मी प्राध्यापक जेंडे AS विषय सहकार। त्यामध्ये आपण प्रकरण नंबर 4 पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरू केलेलं होतं, त्यामध्ये सहकारी संस्थेची स्थापना, यामध्ये आपण प्रवर्तक आणि त्या प्रवर्तकाची व्याख्या आणि तसेच प्रवर्तन अवस्था म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्याची जी सुरुवात असते त्याचे टप्पे आपण बघितलेले होते। तर आता आपण यामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था म्हणजे सहकारी संस्था रजिस्टर करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्या संस्थेला मूळ स्थान किंवा मूळ महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मूळ स्वरूप प्राप्त होण्यासाठी नोंदणी अवस्था ह्यातून त्याला पूर्ण करावी लागते आणि नोंदणी अवस्थेचे टप्पे आपण बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रवर्तकाच्या ज्या प्रवर्तन अवस्थेचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर त्याला नोंदणी अवस्थेमध्ये त्याला वाटचाल करावी लागते आणि नोंदणी अवस्थेमध्ये पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्राथमिक औपचारिक सभा बोलवणे। तर ह्यामध्ये प्राथमिक आणि औपचारिक सभा कशा पद्धतीने बोलवलं जातं, तर ह्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नियोजित सहकारी संस्थेमध्ये संस्थेची नोंदणीपूर्ण तयारी करून प्रवर्तक सभासदांची प्राथमिक सभा बोलवतो। म्हणजे ह्यामध्ये प्रवर्तन अवस्थेमध्ये अनौपचारिक सभा बोलवलेली असते, त्या पद्धतीनंच ह्या ठिकाणी ह्यामध्ये नोंदणी अवस्थेमध्ये अनौपचारिक सभा औपचारिक सभा बोलवणे गरजेचं असतं। तर ह्यामध्ये ह्या सभेमध्ये नियोजित संस्थेचा उद्देश व्याप्ती तसेच सभासद व्याप्ती तसेच सभासदांची संख्या ह्या ठिकाणी मर्यादित असते, तसेच कार्यक्षेत्र तसेच ह्या ठिकाणी भांडवल उभारणी आणि उपविधी नियोजित सहकारी संस्थेचे नाव ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे निवडणूक नियम आणि इत्यादी बाबतचे निर्णय ह्या ठिकाणी ह्या सभेमध्ये बोलले जाते। म्हणजे ह्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी प्राथमिक सभेमध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा ह्या ठिकाणी आपण अवलंब केला पाहिजे, त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभासदांची माहिती सभासदांची यादी तसेच महत्त्वाचं म्हणजे त्या सहकारी संस्थेचं उद्देश त्या दृष्टीने त्या सहकारी संस्थेच्या कशा पद्धतीनं कार्य करणार आहे, कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी व्यवसाय करणार आहे, तसंच ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्याला भांडवल कोणत्या प्रकारची उभारणी करावी लागणार आहे ह्याची माहिती ह्या सहकारी संस्थेमध्ये ह्या औपचारिक सभेमध्ये घेतली जाते। तसेच ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभासदांच्या कामकाजाची इतिवृत्तीची एक प्रत नोंदवावी लागते, या ठिकाणी अर्जासोबत ती जोडावी लागते। अशा पद्धतीनं हे औपचारिक सभेमध्ये ही सभा बोलवली जाते आणि अशा पद्धतीनं ह्या सभेमध्ये महत्त्वाचं म्हणजे कार्यभाग घेतला जातो। दुसरं म्हणजे ह्या ठिकाणी नियोजित सहकारी संस्थे खाते उघडणे। आता नियोजित सहकारी संस्थेमध्ये खाते उघडणे म्हणजे काय, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे भांडवल उभारणी करणे अतिशय गरजेचं असतं। समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवसाय स्थापन करायचा, तर त्यासाठी तुम्हाला भांडवल असणे आवश्यक आहे का, तुम्ही डायरेक्ट महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच व्यवसाय स्थापन करणार आहे, नाही, तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे भांडवल असणं गरजेचं आहे, त्यासाठी तुमच्याकडं राखीव निधी असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नियोजित सहकारी संस्थेत खाते उघडणं गरजेचं असतं। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कशासाठी गरजेचं असतं, कारण त्यामध्ये तुम्ही जी रक्कम ठेवलेली असते त्या रकमेतून तुम्ही खर्च वजा सहकारी संस्थेलाच तुम्ही तो खर्च वजा करू शकता। म्हणजे ह्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी प्राथमिक सभेत मंजुरी झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक महत्त्वाचं म्हणजे ह्याला परवानगी देतो आणि ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ह्यामध्ये आपल्या जी संस्था स्थापन करणार आहे त्या संस्थेचं नाव त्या नावाने ती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे खातं ओपन करणं गरजेचं असतं। आणि ह्या खाते ओपन केल्यानंतर म्हणजे ह्यामध्ये हे खाते आपण बनवल्यानंतर त्यामध्ये आपण ती रक्कम भरावी लागते आणि त्यामध्ये सभासदांकडून जे मिळणारं भांडवल असतं ते त्या संस्थेमध्ये ट्रान्झॅक्शन केलं जातं, म्हणजे त्यामध्ये भरलं जातं आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे भाग भांडवलापोटी संस्थेचे नाव किती रक्कम जमा झाली ह्यासाठी बँकेची शिल्लक दाखला प्रवर्तकाला बँकेकडून मिळवावा लागतो। म्हणजे त्यामध्ये रक्कम झालेली जमा झालेली रक्कम आणि जी रक्कम असणार असलेली रक्कम ह्याचा दाखला प्रवर्तकाने घ्यावा लागतो आणि त्या प्रतीमध्ये जोडावं लागतं, तरच अन्यथा सहकारी संस्थेची ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नोंदणी अवस्था ह्या दुसरा टप्पा पूर्ण होऊ शकत नाही। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नियोजित सहकारी संस्था म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं ओपन करणं बंधनकारक असतं आणि त्यामध्ये जी रक्कम भरलेली असतं त्याच्यामध्ये त्याचा दाखला मिळवणे अतिशय गरजेचं असतं।
हा दुसरा टप्पा झालेला आहे. तिसरा म्हणजे नोंदणी प्रस्ताव सादर करणे. आता नोंदणी प्रस्ताव सादर करणे काय गरजेचं असतं, तर ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण एखादी सहकारी संस्था स्थापन करणार आहे, तर त्या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्याची नोंदणी प्रस्ताव दाखल करणे गरजेचं असतं. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार नियोजित सहकारी संस्थेचा नमुना ह्या ठिकाणी अ नमुना अ मध्ये तो अर्ज ह्या ठिकाणी दाखल करावा लागतो, आणि नमुना अ मध्ये तो सहकारी संस्थेचा अर्ज नमुना अ मध्ये दाखल करावा लागतो, आणि नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी अर्जासोबत चार प्रती प्रवर्तक सादर करतात. म्हणजे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रस्तावामध्ये महत्त्वाचं म्हणजे नोंदणीच्या ह्या ठिकाणी अर्जासोबत चार प्रती जोडणे अतिशय बंधनकारक असतं. त्यामध्ये नोंदणी अर्जासोबत विविध प्रकारची कागदपत्रे ह्या ठिकाणी सादर करावी लागतात. म्हणजे विविध कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागतात. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सभासदांची यादी, तसेच महत्त्वाचं म्हणजे तलाठ्यांचा दाखला, उपविधीच्या चार प्रती, तसेच बँकेच्या ह्या ठिकाणी बँक शिल्कीचा दाखला आणि जागेची ना हरकती ह्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि प्राथमिक सेवेची इतिवृत्ती ह्या ठिकाणी अशा प्रकारे विविध प्रकारच्या कागदपत्रे ह्या ठिकाणी गोळा करावे लागतात. तसेच प्रकल्प अहवाल, तसेच नियोजित संस्थेचे नाव, पत्ता, उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र, व्यवसायाचे स्वरूप इत्यादीचा समावेश असतो. म्हणजे ह्या ठिकाणी नुसता नोंदणी प्रस्ताव दाखल करून चालत नाही, तर त्या ठिकाणी इत्यादी प्रतीच्या ह्या ठिकाणी प्रती जोडाव्या लागतात. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेचं नाव, पत्ता, तसेच महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्याचा उद्देश काय, तो व्यवसाय कोणत्या प्रकारे करणार आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सभासदांची यादी, त्यामध्ये कच्ची बैठक झालेली आहे म्हणजे कच्ची यामध्ये सभा झालेली आहे त्यांचे त्या सभासदांची ह्या ठिकाणी यादी जोडावी लागते. तसेच ज्या ठिकाणी तुम्ही संस्था स्थापन करणार आहे त्या ठिकाणी त्या जागेचा जो ह्या ठिकाणी मालक असतो त्याकडून न हरकतीचा दाखला त्याला जोडावा लागतो. तर ह्या पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे ज्या तलाठींचा दाखला इत्यादी विविध ह्या प्रकारचा ह्याचा समावेश ह्या नोंदणी प्रस्तावामध्ये जोडावा लागतो. ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा नोंदणी प्रस्ताव सादर करणे गरजेचं असतं. चौथं म्हणजे नोंदणी शुल्क आणि चलन पावती. आता नोंदणी शुल्क आणि चलन पावती म्हणजे काय, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अधिनियम 1961 मध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मध्ये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1961 मध्ये महत्त्वाचं म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे की सहकारी संस्थेची नोंदणी ही शुल्क ही शासकीय कोषागारात भरावी लागते. म्हणजे शासकीय संस्थेमध्ये त्याची किंमत म्हणजे त्याची रक्कम भरावी लागते. त्यामुळे मिळालेली मूळ चलन पावती ही नोंदणी अर्जासोबत सादर करावी लागते. म्हणजे जी तुम्ही रक्कम भरलेली जी तुम्ही किंमत भरलेली त्याची पावती तुम्हाला त्या ठिकाणी त्या नोंदणी प्रस्तावामध्ये अर्जासोबत जोडावी लागते. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी महत्त्वाचं म्हणजे 50,000 ते 25,000 या ठिकाणी ह्या नोंदणी अर्जासोबत या चलन पावतीमध्ये 50,000 ते 25,000 या ठिकाणी त्याची रक्कम भरावी लागते. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम ह्या प्रवेश शुल्कमध्ये आकारली जाते. तसेच सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी त्यामुळे प्रकारानुसार वेगवेगळ्या नोंदणी शुल्क ह्या आकारल्या जातात. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेचं रजिस्टर म्हणजे स्थापना होऊ शकत नाही, त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रवेश शुल्क आणि चलन पावती हे असणं आवश्यक असते. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हा चौथा टप्पा आहे. पाचवा टप्पा म्हणजे महत्त्वाचं म्हणजे नोंदणी अर्जासोबत नोंद. महत्त्वाचं म्हणजे नोंदणी अर्जासोबत नोंद म्हणजे काय, सहकारी संस्थेच्या नोंदणी करण्यासाठी आलेले जे अर्ज आहे तसेच मिळालेल्या निबंधकाकडून नमुना ब मध्ये या ठिकाणी नमुना ब मध्ये ह्याची नोंद करण्यात आलेली असते. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी नमुना ब मध्ये ह्या नोंद वहीमध्ये अर्जातील तपशीलची नोंद ह्या ठिकाणी करतात. अशा अर्जास अनुक्रमांक दिला जातो. तसेच ह्या ठिकाणी अर्ज मिळाल्याची पोचपावती ह्या ठिकाणी मुख्य प्रवर्तकाकडे दिली जाते. म्हणजे ह्या ठिकाणी
अशा पद्धतीने हा प्रस्ताव दिल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ते नोंदीसाठी नमुना बमध्ये त्याची नोंद केली जाते आणि तसंच महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो अर्ज पोहोचल्याची पोचपावती या ठिकाणी प्रवर्तकाला प्रमुख प्रवर्तकाला दिली जाते। तसेच या ठिकाणी सहावं म्हणजे निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी। या ठिकाणी निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी म्हणजे यातमध्ये आपण त्यामध्ये या ठिकाणी प्रकरण नंबर 1 मध्ये आपण बघितलेला आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे निबंधक कोण असतो तर तालुका स्तरावरती ज्या सहकारी संस्था स्थापन करायचे असतात त्यांची नोंद म्हणजे स्थापन करण्यासाठी व त्यामध्ये कार्यरत करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी हा निबंधकाची नेमणूक केली जाते। तर ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या निबंधकामार्फत या नोंदणीची छाननी करावी लागते। समजा आपण तालुक्यामध्ये आपण सहकारी संस्था स्थापन केली किंवा ग्रामीण भागामध्ये तर त्या संस्थेला नोंदणी करण्याचा अधिकार व त्याला मंजुरी देण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो। तर निबंधक महत्त्वाचं म्हणजे या नियोजित सहकारी संस्थेचा प्रस्ताव महत्त्वाचा मध्ये प्राप्त झाल्यानंतर नोंदणी अर्जाच्या व त्याच्यासोबत कागदपत्राची छाननी निबंधक करतो त्यातील त्रुटी असतील तर प्रवर्तकाला कळवून पूर्ण करण्याबद्दल कळविला जाते। म्हणजे यामध्ये काही चुका असतील किंवा एखादं कागदपत्र नसेल किंवा त्यामध्ये गहाळ झाला असेल तर ते गाळ होणे किंवा ते पुन्हा मागवण्यासाठी तो प्रमुख प्रवर्तकाला कळवतो व त्याची सूचना करतो आणि ते कागदपत्र मागून घेतलं जातं आणि त्यामध्ये त्या छाननीच्या वेळी काही त्रुटी उद्भवल्यास त्याविषयीचा खुलासा किंवा त्यामध्ये निर्देशक मूल प्रवर्तकास दिले जाते। म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काहीतरी त्या चुका असल्या किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते महत्त्वाचं म्हणजे प्रवर्तकाला यामध्ये स्पष्ट केलं जातं व सांगितलं जातं। मग त्या पद्धतीनं त्याची छाननी केली जाते आणि ते महत्त्वाचं म्हणजे निबंधक हा महत्त्वाचा म्हणजे हा प्रस्ताव हा महत्त्वाचा म्हणजे सहकारी संस्था नोंदणी स्थापन करण्यासाठी किंवा त्याची सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी हा पुढे प्रस्ताव पाठवला जातो। ह्या पद्धतीनं सातवा टप्पा म्हणजे सहकारी संस्था नोंदणी व वर्गीकरण। आता सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण मध्ये नोंदणी अर्ज व कागदपत्रे परिपूर्ण असतील तर निबंधक त्या संस्थेची नोंदणी झाल्याची शासकीय आधीपत्रात जाहीर करतो। म्हणजे हे आधीपत्र म्हणजे काय असतं ते सहकारी संस्थेचा महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाला त्याची महत्त्वाची म्हणजे आधीपत्रामार्फत कळवलं जातं आणि त्याची महत्त्वाची म्हणजे त्या संस्थेची योग्य त्या वर्गात उपवर्गात वर्गीकरण करतात। म्हणजे सहकारी संस्थेची जर कागदपत्र व्यवस्थित असतील त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नसतील किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका नसतील तर महत्त्वाचं म्हणजे ते महत्त्वाचं म्हणजे आधीपत्रामार्फत त्या सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी वर्गामध्ये नोंद केली जाते। तसेच म्हणजे नोंदणीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर नोंदणीबाबतचे निर्णय नोंदणी अधिकाऱ्यांना 2 महिन्याच्या आत द्यावी लागते। म्हणजे आता नोंदणी अधिकारी कोण आहे तो निबंधक आहे तर नोंदणी अधिकारी जो आहे तो निबंधक जो आहे तो त्या अधिकारी 2 महिन्याच्या आत त्याला द्यावं लागतो म्हणजे ती नोंदणी झाली की नाही तेच त्याला 2 महिन्याच्या आत सांगावं लागतं। त्यांना नोंदणी नाकारायची असेल तर नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रमुख प्रवर्तकाला योग्य त्या कारणासह लेखी स्वरूपात कळवावे लागते। म्हणजे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे किंवा त्याला मंजुरी झाली आहे की ना मंजूर केलेली आहे का ती फेटाळण्यात आलेली आहे ते लेखी स्वरूपानुसार म्हणजे पत्रामार्फत ते महत्त्वाचं म्हणजे प्रवर्तकाला समजवणे किंवा सांगणे हे बंधनकारक असते। त्यामध्ये त्याचं वर्गीकरण त्या पद्धतीनं केलं जातं। अशा पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये नोंदणी अवस्थेमध्ये हा सातवा टप्पा म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी व वर्गीकरण यामध्ये केलं जातं। आठवं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र। आता नोंदणी प्रमाणपत्रामध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेची ह्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर निबंधकाला त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक देतो। म्हणजे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तो रजिस्ट्रेशन नंबर ह्या ठिकाणी दिला जातो संस्थेची नोंदणी झाल्याची पुरावा म्हणून संस्थेला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दाखला नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते। हे प्रमाणपत्र दिल्यानंतर संस्थेला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते आणि ती संस्था अस्तित्वात येते। महत्त्वाचं म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र नोंदणीकृत संस्थेचे नाव तसेच नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक वर्ष आणि वर्ग इत्यादीची माहिती असते। तसेच नोंदणी प्रमाणपत्रकावर निबंधकाची सही आणि शिक्का असते। तसेच नोंदणीनंतर संस्थेच्या नावात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी उपविधित निबंधकाची परवानगीशिवाय या ठिकाणी बदल करता येत नाही। म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे
या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्रकामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेचे नाव, तसेच महत्त्वाचं म्हणजे नोंदणी क्रमांक, तसेच नोंदणी दिनांक, तसेच वर्ष आणि वर्ग इत्यादीची माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि तो दाखला दिला जातो. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल या ठिकाणी निबंधकाशिवाय करता येत नाही आणि निबंधकच ह्यामध्ये बदल करू शकतो. अशा पद्धतीनं या सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था अशा पद्धतीनं क्रमाक्रमाने हा याचा क्रम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि ह्या पद्धतीनं हा क्रम चालवला जातो. तर अशा पद्धतीनं ही नोंदणी अवस्था झालेली आहे. तर सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आपण बघणार आहोत. तर सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तर या ठिकाणी आपण नोंदणी अवस्था बघितलेली आहे. तर नोंदणी अवस्था कशा पद्धतीनं सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी करावं लागतं बघितलं. तर आता आपण याच्यामध्ये कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत बघा. त्यामध्ये पहिलं म्हणजे सभासद यादी, आता सभासद यादी महत्वाचं म्हणजे ही आपण प्रवर्तक हा सभासदांची यादी तयार करतो. यामध्ये सहकारी संस्थेचा प्रवर्तन अवस्थेपासून ती त्यामध्ये संस्था नोंदणीपर्यंत महत्त्वाचं म्हणजे सभासद यादी तयार केली जाते. यामध्ये नियोजित सहकारी संस्थेच्या सभासद होणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी संस्थेकडे अर्ज करावा लागतो. त्यांना प्रवेश शुल्क व भागभांडवलाची रक्कम भरावी लागते. तसेच ह्यामध्ये अशा सभासदांची यादी तयार केली जाते. ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभासदांना स्वइच्छेनं ह्यामध्ये सभासदत्व स्वीकारलं जातं. ह्यामध्ये त्याला अर्ज भरून द्यावा लागतो. तसेच त्यामध्ये भागभांडवल रक्कम द्यावी लागते. तसेच त्याला ती रक्कम भरल्यानंतर त्याला सभासद यादीमध्ये नाव नोंदवलं जातं आणि सभासद यादी तयार केली जाते. तसेच सभासदांमध्ये या यादीच्या चार प्रती नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागतात. यामध्ये सभासदांचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, तसेच व्यवसाय, भाग संख्या व प्रवेश शुल्क इत्यादीचा समावेश ह्या ठिकाणी असतो. यामध्ये सभासदांचं नाव, पत्ता, तसेच महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी सभासदाने भरलेलं रक्कम, भाग भांडवल आणि प्रवेश शुल्क इत्यादीची माहिती या सभासद यादीमध्ये असते आणि ही प्रत त्या अर्जासोबत जोडावी लागते. दुसरं म्हणजे या ठिकाणी तलाठ्यांचा दाखला. तलाठ्यांचा दाखला यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता आपण सहकारी संस्था स्थापन करणार आहे तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे नियोजित सहकारी संस्थेसाठी त्यासाठी स्थापनेसाठी वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती ह्या ठिकाणी असाव्या लागतात. तसेच ह्या व्यक्तीमध्ये एकाच कुटुंबातील माहिती भेटत नसते किंवा नसते. या ठिकाणी तलाठ्याचा दाखला मिळवणे गरजेचं असतं. नोंदणी अर्जासोबत त्यासाठी त्याला तलाठ्याचा दाखला ह्या ठिकाणी जोडावा लागतो. ह्यामध्ये या ठिकाणी विविध कुटुंबातील 10 सभासद या सहकारी संस्थेमध्ये सभासद होत असतात. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तलाठ्यांचा दाखला असणे बंधनकारक असतं. तिसरं म्हणजे संस्थेची उपविधी आणि पोटनियम. आता या ठिकाणी बघा, संस्थेचे उपविधी आणि पोटनियम म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 व नियम 1961 मध्ये असं नमूद करण्यात आलेले आहे की उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन चालवण्यासाठी तयार केलेल्या नियमाचा संच या ठिकाणी दाखल केला जातो. तसेच उपविधीमध्ये प्रमुख प्रवर्तक या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रवर्तक तयार करतो. तसेच उपविधी म्हणजे एक प्रकार संस्थेची घटनाच असते. त्या ठिकाणी
सहकारी संस्थेचा जो कलम असतो व नियम याची ह्या ठिकाणी विवेचन केलं जातं, तसेच नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात आणि निबंधकाच्या परवानगीशिवाय उपविधीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल या ठिकाणी करता येत नाही। तर अशा पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे या संस्थेचा उपविधी व पोटनियमामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला असतो आणि कोणत्याही प्रकारचा निबंधकाशिवाय या ठिकाणी बदल करता येत नाही। चौथं म्हणजे बँक शिल्कीचा दाखला। चौथं म्हणजे या ठिकाणी बँक शिल्कीचा दाखला। तर बँक शिल्कीचा दाखला मध्ये यामध्ये बघा, नोंदणी अवस्थेमध्ये आपण बघितलेला आहे या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तर संस्था स्थापन करण्यासाठी ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे खाते उघडणे बंधनकारक असते आणि ह्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी बँक शिल्कीचा दाखला असणे गरजेचं असतं। या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या ठिकाणी संस्थेच्या नावानं खातं ओपन करावं लागतं आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भरलेली रक्कम ह्या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी आपल्याला दाखला असणे गरजेचं आहे, त्याची पावती असणे गरजेचं आहे आणि ती पावती या अर्जासोबत जोडावी लागते, तरच महत्त्वाचं म्हणजे नोंदणी अवस्था आणि सहकारी संस्थेची नोंदणी होते। पाचवं म्हणजे जागेचा न हरकत प्रमाणपत्र। पाचवं म्हणजे जागेचे न हरकत प्रमाणपत्र। ज्या ठिकाणी आपण संस्था स्थापन करणार आहोत तर त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्या जागेच्या मालकाचा या ठिकाणी संस्था स्थापन करणार आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी हस्तक्षेप नसावा किंवा विरोध नसावा, त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्या जागेचा दाखला मालकाचा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रमाणपत्रक असणं, ना हरकतीचं प्रमाणपत्रक असणं बंधनकारक असतं आणि ते या ठिकाणी त्या अर्जाच्या प्रतीसोबत जोडावं लागतं, तरच या ठिकाणी सहकारी संस्थेची नोंदणी ह्या ठिकाणी होऊ शकते आणि रजिस्ट्रेशन होऊ शकतं। सहावं म्हणजे औपचारिक सभेची इतिवृत्ती। औपचारिक सभेची इतिवृत्ती। या ठिकाणी औपचारिक सभेची इतिवृत्तीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे नियोजित सहकारी संस्थेची नोंदणी प्रमाणपत्रक अर्जासोबत नोंदणीपूर्व महत्त्वाचं म्हणजे घेतलेल्या प्राथमिक सभेची ह्या ठिकाणी सभेची इतिवृत्ती प्रत जोडावी लागते, म्हणजे प्रथम घेतलेली जी सभा असते बैठक असते त्याची नोंद त्या ठिकाणी सभासदांची नावे सही ह्याची नोंद ह्याचे कच्चा कागद ह्या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडणे बंधनकारक असतं। सातवं म्हणजे प्रकल्प अहवाल। या ठिकाणी प्रकल्प अहवाल म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे प्रकल्प अहवालामध्ये म्हणजे संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा असतो, त्या ठिकाणी अहवालामध्ये उत्पन्नाचा मार्ग, उत्पन्नाचा खर्च, खरेदी विक्रीची व्यवस्था, तसेच संभाव्य नफा, आर्थिक क्षमता इत्यादी बाबीचा विचार या संस्था निबंधकास या ठिकाणी परवानगी देतात। महत्त्वाचं म्हणजे पुढील वाटचाल काय, त्या ठिकाणी संस्थेचा पुढील विकास कशा पद्धतीने करणार आहे त्याची धोरणे, तसेच महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न खर्च, तसेच खरेदी विक्रीची व्यवस्था, तसेच संभाव्य नफा इत्यादीची माहिती या ठिकाणी या प्रकल्प अहवालामध्ये जोडली जाते आणि तो अर्जासोबत जोडला जातो। अशा पद्धतीने नोंदणी अवस्था करण्यासाठी किंवा सहकारी संस्था नोंदणी करण्यासाठी इत्यादी कागदपत्रांची या ठिकाणी आपल्याला नोंद करावी लागते आणि ती इत्यादी कागदपत्र त्या अर्जासोबत जोडाव्या लागतात। या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचा प्रवर्तक हे त्याचा या ठिकाणी कार्य बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।